महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष श्री नानासाहेब पटोले हे दिनांक 31 ऑगस्ट 2021 रोजी सोलापूर दौऱ्यावर येत असून त्यानिमित्ताने सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यासंबंधीचे नियोजन करण्यासाठी आज काँग्रेस भवन येथे शहराध्यक्ष प्रकाश वाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली आहे. या बैठकीत आयोजित कार्यक्रम व विविध विषयावर चर्चाही विनिमय करण्यात आली आहे. सदर बैठकीत माजी आमदार निर्मला ठोकळ, प्रकाश येलगुलवार, सिद्धाराम महेते, विश्वनाथ साकोते, महाराष्ट्र प्रदेश सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप साकोते, कार्याध्यक्ष संजय हेमगंडी, माजी महापौर आरिफ शेख, ज्येष्ठ नेते मेखवाली गुरुजी, नगरसेवक शिवा बाटलीवाला, विनोद भोसले, माजी सभागृह नेता देवेंद्र भंडारी, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, युवक अध्यक्ष बाभा करगुळे, भटक्या युवक जाती जमाती शहराध्यक्ष भारत जाधव, पदवीधरतील अध्यक्ष उपेंद्र ठाकर, प्रदेश प्रतिनिधी राजन कामत, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, रमाकांत साळुंके यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी गटनेते चेतन नरोठे, कार्याध्यक्ष अरुणकुमार शर्मा, ब्लॉक अध्यक्ष अरुण साठे, देवीदास गायकवाड, गणेश डोंगरे, नगरसेविका प्रवीण इनामधार, अनुराधाताई काटकर, भटक्या विमुक्त युवक अध्यक्ष पवन गायकवाड, सुमनताई जाधव, मागासवर्गीय सेल अध्यक्ष उमेश सुरथे, जिल्हा अध्यक्ष गौरव खरात, माजी नगरसेवक सिद्धराम अट्टीलवर, जेम्स जंगम, हारून शेख, उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंढा, बसवराज मैत्रे, अनिल मस्के, प्रवक्ते हासिब नदाब, नूर अहमद नालवार, वैभव जगताप, योगेश मार्गम, संजय गायकवाड, श्रीकांत दासरी, रजा कादरी, श्रीधर काटकर, बसवराज प्रचंडे, रोहित भोसले, श्रीनिवास एलडी आदी मान्यवर उपस्थित होते. सदर बैठकीचे आभार सरचिटणीस मनीष कडदे यांनी मानले आहेत.